संघाला मिळतील 4 धावा। फडके साहेब कृषि उत्पन्न बाजार समिति सदस्य यांचे या ठिकाणी आगमन। साहेबांना विनंती असेल पण या व्यासपीठावर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न। लिप स्क्वेअर लेगला आणि मी त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होईल। बॅक टू बॅक दुसरा चौका रोशन पाटील यांच्या बॅट मधून। कारल्याच्या डोंगरावर आपण पाहतोय अनेक भाविक। एकवीर आई आपली अग्री कोळ्यांची कुलस्वामिनी हिचं दर्शन घेण्यासाठी जात असत आणि त्यानंतर आपण एकंदरीत पाहिल्यापूर्वी रविवारी तिथे गर्दी असायची। आज आठवड्याच्या 8-7 दिवस तिथे गर्दी असते आणि मोठ्या संख्येने आपले अग्री कोळी बांधव त्या ठिकाणी आपल्या मुलांचं नवस असेल आई देवीसाच्या दर्शनासाठी जात असताना पाहायला मिळतील। दोन चेंडूमध्ये 2 चौकार 8 धावा धावफलकावर। पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आकाश याच्यावरती चढवलेला हल्ला आपण पाहिलात। रोशन पाटील स्पर्धेमध्ये पहिली चौकार हॅट्रिक आपल्या नावावर नोंदवतील का? उंचावर मारण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क। मिळतील चेंडूवरती 6 धावा। नक्कीच आपण पाहतोय ज्या राजाच्या काळामध्ये एकही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही, कारण त्याचं छत्रपती शिवाजी महाराजांनी एकच केलं होतं की प्रत्येक शेतकऱ्याला ज्यावेळी शेती करायची होती त्यावेळी नांगर बैल आणि लागणारं धान्य द्यायचे आणि पुन्हा शेतीचं काम झालं की नांगर बैल शिवाजी महाराज परत घ्यायचे। त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यावरती आत्महत्या करण्याची वेळ आली नाही। आजचं असं युग जर आपण पाहिलं सरकार शेतकऱ्याला लोन देतोय परंतु ते जो लोन शेतकऱ्याने भरलं नाही तर त्याच्यावरती दबाव आणले जात आहे आणि ना इल्याजाने शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते। म्हणजे हा शिवाजी महाराजांचा राज्यातील फरक आहे आणि आज चाललेला राजकारणातील राज्यकर्त्यांचा फरक आहे हे एकमेव चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक शेतकरी आज आत्महत्या करतील परंतु आमचा आग्री कोळी कधी आत्महत्या करणार नाही, कारण शेवटपर्यंत लढण्याची आणि नडण्याची धमक असणारा समाज म्हणजे आमचा आग्री कोळी समाज। गोलंदाज गोलंदाजी मार्ग पर पहाय मिले रोशन पाटील यांच्याकडे फेकलेला चेंडू शत्रक्षक चेंडू खाली साधा सोपा झेल भूमीला दान झालाय। या ठिकाणी पाहिले सूर्याची अति नील किरणे या ठिकाणी डोल्यावरती आली आणि पंच निर्णय देतील। या ठिकाणी जर पाहिला तर दोन पंच विचार विनिमय करतील तिथून निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल। धावसंख्या जर आपण पाहिली तर 14 धावा धावफलकावरती। दुसरं षटक पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू असताना रिप्लायमध्ये पाहिले जाईल की चेंडू या ठिकाणी उंच उडवला आहे की नाही, परंतु या ठिकाणी पाहिले जाईल झेल पकडला आहे की नाही की सूर्याची किरणं आल्यानंतर चेहरा बंद झालाय आणि हे फलंदाज नॉट आउट असणार आहे। डोल्यावरती सूर्याची किरणं आल्यानंतर टी व्ही स्क्रीनवरती पाहिलं जात आहे की तुमचं हात बंद झालेत आणि त्यामुळे तुम्ही थ्रो झेल उडवला नाही वरती, त्यामुळे फलंदाज नॉट आउट। दोन्ही 12 खेळाडू आहेत, प्रत्येका दोन्ही संघातील खेळाडूंना दाखवण्यात आलंय आणि ते चित्र आपण प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून पाहिलं गेलंय आणि सेफ फलंदाज नॉट आउट। कोणावरती अन्याय होणार नाही त्यासाठी प्राप्ती लायू जितूदादा गोंदली हे या ठिकाणी उपस्थित आहेत। उंचावरून मारण्याचा प्रयत्न चेंडू जाईल सीमा पार। चेंडूवरती मिळतील 6 धावा। रोशन पाटील यांच्या नावात ददम आहे, कारण सराव सत्रामध्ये कधी सरावाला नसतोय, डायरेक्ट उतरतो मैदानावर आणि चौकार आणि षटकारांनी डील करतोय। ही आहे रोशन पाटीलची ओळख। 20 धावा धावफलकावरती। पहिल्या षटकामध्ये आकाश मागडी गोलंदाजी उंचावर मारण्याचा प्रयत्न, संधी लाभली गेली। क्षेत्रक्षक चेंडू खाली स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल पकडला जाईल आणि रोशन पाटील बॅट ऑफ द डगआउट। फलंदाज बाद झालाय। वैयक्तिक 20 या धावसंख्येचं योगदान दिलं आपल्या संघाला आणि कोपरुली संघाला मिळेल पहिला आदरा।
जर पाहिलं तर रोशन पाटील बाद झालाय, आपलं काम केलंय. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला गेला 20, फलंदाज बाद झाला 1. दुसऱ्या षटकामध्ये नितीन पाटील खेळणारे सज्ज असेल. लॉन्ग स्ट्राइक एंडवरती आक्रमक फलंदाज अष्टपैलू खेळाडूची कामगिरी आपण पाहिली. रोहित पाटील कोपरुळी याला पण खेळताना पाहणार आहोत. गोलंदाजी मार्क पर आला आहे अनिकेत मात्रे, कोण गावातील एक टेनिस विश्वामधील मोठं नाव, त्याला अनिकेत ला आपण खेळ गोलंदाजी करताना पाहणार आहोत. 20 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. एकंदरीत नितीन पाटील याच्यासाठी हा पहिला चेंडू असेल. स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली, फलंदाज होईल बाद नितीन पाटील. नौका खेळाडू अविनाश सोमवंशी, दोन फलंदाज बाद झाले 20 या धावसंख्येमध्ये. सुरेख कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज आई एरवन कोण संघाचा, अनिकेत मात्रे याच्या माध्यमातून. अविनाश सोमवंशीला चांगली कामगिरी करावी लागेल, अनिकेतचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूमध्ये सफलता मिळवली नितीन पाटीलला, घरचा रस्ता दाखवण्यामध्ये यश लाभलं गेलंय. स्लोवर चेंडू सरळ खेळलाय, डीप लॉंग अपला चेंडू वेगाने ट्रॅव्हल होईल, चेंडू जाईल सीमा पार. चार धावीने संघ जाऊन पोहोचला 24, 24 धावा धावफलकावर. मात्रे याच्या नावावरती देखील दोन मालिकावीराच्या बाईक असणारा खेळाडू, एक चांगली माहिती, 12 मॅनने परफेक्ट माहिती देणं गरजेचं आहे. आणि ते कार्य करत असताना चांगलं कार्य 12 खेळाडूचं, प्रत्येक खेळाडूची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. समोर फलंदाज अविनाश सोमवंशी पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल. खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाला. एक धाव पूर्ण केली जाईल, एका धावीने संघ जाऊन पोहोचला आहे 25 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकामध्ये अंकुश लावण्यामध्ये यश लाभलं गेलंय. पहिल्या चेंडूमध्ये सफलता, दुसऱ्या चेंडूमध्ये चौकार आणि सिंगल, तीन चेंडूमध्ये 5 धावा, 25 धावा धावफलकावरती. सामना जर आपण पाहिला, 63 धावांचा पल्ला गाठत असताना वाकलन संघ फक्त 3 धावानं परास्त झाला. अतिशय दमदार कामगिरी पाहिली. पहिल्या सामन्यात 56 धावासह सोप्या रीतीने चेस झाल्या, म्हणजे मैदान फलंदाजासाठी अनुकूल असणारं मैदान पाहायला मिळेल. त्रिफलाची सर्वात वेगवान चेंडू फेकला गेलाय. रोहित पाटील गोल्डन डक 0 धावसंख्येवरती माघारी परतलाय. फलंदाज बाद झाला रोहित पाटील, नौका खेळाडू मैदानामध्ये पप्पू पाडवी. नेहमीच मोठ्या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातोय. आणि एकंदरीत जर पाहिलं तर अनिकेत मात्रेची गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. दोन महत्त्वपूर्ण सफलता मिळवल्या गेल्यात, ज्यामध्ये नितीन पाटीलला बाद केलंय आणि यावेळेस रोहित पाटीलला बाद करण्यात यश लाभलं गेलंय. परंतु पप्पू पाडवीमध्ये अशी क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, ते क्षमतेमध्ये धावा जमवाव्या लागतील. 25 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज अनिकेत मात्रे गोलंदाजी मार्कवर. वेगवान कामगिरी आपण पाहिली गेली आहे. पप्पूच्या बॅटमधून मोठे फटके, अनिकेतची गोलंदाजी अप्रतिम राहिली गेली आहे. बॅटच्या मधोमध चेंडू येईल मिडल ऑफ द बॅट, डीप लॉंग अपच्या वरून चेंडू जाईल. आजच्या दिवसामधील धावसंख्या जर पाहिली तर 31 धावा, पहिल्या षटकामध्ये 20 धावा, या षटकामध्ये धावा खर्च केला गेला 11 आणि शेवटचा चेंडू शिल्लक असेल दुसऱ्या षटकामधील. काय फटकेबाजी चालली, हवाई हल्ले चढवले जातात, तोफाने मारा केला जातोय या ठिकाणी कोपरुळी संघाकडून पप्पू पाडवीकडून. अविनाश सोमवंशी आणि
पप्पू पाडवी जोड़ी मैदान मध्य 31 धावा धावपलका पर अनिकेत मात्रे या षटका दिल पुढील चेंडू बैट च्या मधोमध चेंडू आला क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली अप्रतिम प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळालं एक धाव अर्जित केली जाईल एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 32 या आकड्यावरती दोन षटकांचा खेळ झालाय समाप्त 32 धावा धावपलकावरती आणि पुढील जबाबदारी आपण सोपूया पुन्हा एकदा उत्कृष्ट मराठी समालोचक ओमकार सट्टे यांच्याकडे थैंक यू सो मच दीपक फड़के सर वेलकम बैक गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू दुपारचं सत्र पनवेल तालुक्यातील क्रिकेट म्हणजेच एक खमंग मेजवानी तुमच्यासोबत आणि त्यातल्या त्यात मैदानावरती खेळती आहे आई इलेवन कोण आणि त्यांच्या विरुद्ध आरोही इलेवन गावदेवी कोपरोली पहिलं षटक राहिलं फलंदाजी करणाऱ्या कोपरोलीच्या नावावरती कारण सुरुवात अगदी दमदार राहिली 12-12 ब्रँड जसा चर्चेत असतो ना तितकंच चर्चेत राहिलं रोशन पाटीलचं नाव दोन षटकार दोन चौकार एक ड्रीम फ्लाइंग स्टार्टरनं दिला वरेंद्र सेहवाग स्टाईल पावर प्ले तोडून काढला आणि त्यानंतर दुसऱ्या षटकात देखील आपण पाहिलं एक चौकार एक षटकार रन्स खर्च झाल्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर 32 ओव्हर नंबर 3 फटका ऑन साईडला जितकं वजन त्याचं दमदार आहे तितकंच बहारदार आणि शानदार त्याच्या फलंदाजीचा नजराणा आहे मिडविकेटच्या बाहेर अक्रॉस द बॅट हिट हेलिकॉप्टर लँड होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर कोपरोली ब्रँडेड 6 डी जे नितीन दुंद्रे जर का एकदा सोबत असला किंवा माणसाच्या चेहऱ्यावरचं दुःख देखील सहजच हास्यामध्ये बदलून जातं क्लोज टू क्लोज आज मॅचेस रंगतात अजून एक वन मोर बिग हिट कोपरोली आज घरून ठरून आली आहे 4 ओव्हरमध्ये खायचं तर तुपाशी नाही तर उपाशी लगातारचा ठोकला सलगचा दुसरा आधी काऊ कॉर्नर त्यानंतर आला मिड विकेटच्या वरतून आपण पाहता झाले 44 आणि सध्या यूट्यूबवरती मॅच एन्जॉय करतात लवकरच आपल्या भेटीसाठी येते महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक नामवंत क्रिकेट स्पर्धा स्वर्गीय रामचंद्र मळवी प्रतिष्ठान आयोजित स्वर्गीय रामचंद्र मळवी प्रतिष्ठान ट्रॉफी आणि त्या स्पर्धेचे प्रणेते इतीन मळवी आपल्या सोबत आहेत वेलकम इतीन आपलं देखील स्वागत बेस्ट ऑफ लक फॉर द ऑर्गनाइज कारण अंपासाठी बाईक कॉमेंटेटरसाठी बाईक यावर्षी लाईव्हसाठी देखील कदाचित यावी बायसिकल 44-3 2.3 चा खेळ झाला 60 या मैदानावरती आज टोटल सेफ नाही आहे 60 च्या पुढे जायचंय बॅटशी लागली आहे टॉप एज बॉल चालला आहे थर्ड मॅनला अजून मिळतील रन 4 नशीब देखील आज 7 देत आहे आरोही इलेवन गावदेवी कोपरोली संघाला डांगणेश्वर क्रिकेट क्लब मोर्बे क्रिकेटसाठी सर्व काही या स्पर्धेनं ठेवलं बाउन्सर तिखट बाउन्सर होता रनआउटची संधी आहे एक सिंगल केली जाईल पूर्ण बॅटला बॉल स्पर्श झालाय बॅट अँड बॉल इन्व्हॉल्व आहे एका सिंगलनंतर स्कोर पुढे जाईल आता फलंदाज म्हणतोय की बॅट बॉल इन्व्हॉल्व नाही आहे स्कोर लेग म्हणतात यस स्ट्रायकर अंपायरचं म्हणणं यस त्याच्यामुळे आता त्या निर्णयावरती चालावं लागेल अल्ट्रा हेज आपल्याकडे नाही आहे टीम कोपरोली एका सिंगलनंतर स्कोर पुढे जाईल टीमची टोटल 49 49 जावा या मागच्या बॉलचा ॲक्शन रिप्ले प्राप्ती डिजिटल लाईव्हवरती आपण पाहू या बॉल नंतर ओव्हर द विकेट हाफ ट्रॅकर
आमंत्रण दिलं, पाठवला बॅकवर्ड स्कोअर लेगच्या वरनं. हा येतो षटकार फलंदाज अविनाशच्या बॅटमधून. षटक संपली 2 तेव्हा धावा 32, षटक संपली 3 आल्या 23, धावा झालेत 55. या आपण वळूया मंचावरती जिथे केला जातो एक सन्मान. आदरणीय गोपीनाथजी फडके आपल्यासोबत उपस्थित आहेत, कृषी बाजार समिती सदस्य ललिताताईंचे ते मिस्टर आहेत, आणि त्यांचा हा शुभ सन्मान या मुख्य मंचकावरती केला जाईल. आणि हा सन्मान आपण करणार आहोत या स्पर्धेच्या आपल्या आयोजकांच्या शुभस. आदरणीय गोपीनाथजी फडके साहेब आपल्यासोबत आहेत आणि त्यांचा हा शुभ सन्मान मंचावरती केला जाईल. 55, 53, 55, 23 खर्च झाल्या या ओव्हरमध्ये, 2 ओव्हरमध्ये 32. न्यू बॉलर अक्षय गाताडे सध्या इनॅक्शनने कोपरवली. आज नेरे दिंद्रे क्रिकेटला शिस्त लावण्याचं काम जर कोणी केलं, इथल्या क्रिकेटला एकत्रित आणून नेरे दिंद्रे बल्ट एक स्वतंत्र संघ तयार करून व्यावसायिक क्रिकेटमध्ये जर कोणी उतरवला तर ते नाव कोपरोलीचं स्वर्गीय मंगेश फडके. त्याला देखील भावपूर्ण श्रद्धांजली या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या कल्याण डोंबिवली क्रिकेटच्या वतीनं. 55-3 फटका चाललाय सरळ हेलिकॉप्टर मिड विकेटच्या बाहेर. आंधी रोके तो रोशन तूफा, तूफा रोके तो रोहन पाटील आग का दर्या, और आग रोके तो पप्पू पाडवी सुनामी. 3 षटकार पहिल्या ओव्हरमध्ये, तदनंतर 1-4, तदनंतर 1-6, तदनंतर पुन्हा आले 2 चौकार षटकारांमध्येच डील करते आज टीम. आरोही 11 गावदेवी कोपरोली नाम आपने सुना होगा और कोपरोली का काम आपने देखा होगा. षटकारांसाठी जे गाव क्रिकेटच्या मैदानावरती ओळखलं जातं जेव्हा त्यांच्या डावाला फलंदाजी वाटायला येते. स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 61. अशा षटकार चौकारांची ज्यावेळी कोपरोली बरसात करते ना, त्यावेळी आठवण येते मंगेश फडके या नावाची. 2014 ते वर्ष वाकांचं मैदान अगेन्स्ट अर्धशतक आलं पहिल्या इनिंगमध्ये. समर्थ कडूच्या बॅटमधनं वैश्विक टीमसाठी अगदी 12 बॉलमध्ये त्यांना 52 केले. तदनंतर मैदानावरती पहिल्या ओव्हरमध्ये समर्थ कडूनं बॉलिंग करताना खर्च केला फक्त 3 धावा, लक्ष होतं 74, 18 बॉल 71 गरज होती. कोपरोलीचे अर्धे समर्थक मैदान सोडून निघत होते. त्यानंतर वादळ आलं मंगेश फडके नावाचं, 14 चेंडू 62 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या. तो सामना कोपरोलीनं जिंकला आणि ती खेळी स्वर्गीय मंगेश फडकेची एक अविरत राहिली टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये चेस करताना. याचं ध्येयाची डोळा तो खेळी पाहण्याचा एक वेगळाच अनुभव राहिला. इथे विकेट गेली आहे, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात होते, त्यांना टिपलाय झेल. फलंदाज बाद होतात, 61-4 विकेट जातील. फलकावरती धावा आहेत 61. कोपरोलीकरांचे मामा वाकंज रमेश म्हात्रे, संतोष म्हात्रे आणि काळूराम म्हात्रे यांच्याकडनं देखील ऑल द बेस्ट. कोपरोली टीमला त्यांच्याकडनं देखील आपण देऊयात शुभेच्छा. धाव फलकावरती धावा 61, 61 विकेट 4. निलेशदा पाटीलला मॅचला एन्जॉय करत असतील. या आपण मंचावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. षटक सुरू झालं मैदानावरती शेवटचं. पहिल्या बॉलवरती आला षटकार, त्यानंतर मैदानावरती आली विकेट. आई इलेवन कोण हा संघ कुठपर्यंत थांबवेल, कारण आई इलेवन कोणकडे देखील बॅटिंग लाईन तितकी चांगली आहे. जा आयोजक समितीचा एखादा ऑफिशियल मेंबर मैदानाच्या आतमध्ये. विपुल जा, कोणीतरी एक प्रणय श्री सरस्वती राईस मिल मोरबे यांची ॲड सध्या तुम्ही पाहताय. सनी जा मैदानावरती पटकन, जो काही प्रणय निर्णय असेल क्लिअर करून या, बी फास्ट, कारण वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे.
तो बॉल बाहेर ठेव, परत त्या बॉलवरनं विषय व्हायचा. मॅच बॉल मैदानावरती परत आला आहे की आधीच्या मॅचमधला बॉल, अगदी अशा काही चर्चा त्या ठिकाणी होत आहेत. जास्त मार पडला असेल तर कदाचित फिल्डिंग करणारी टीम म्हणेल की हा ओल्ड बॉल आहे, पण कदाचित हे देखील होऊ शकतं पप्पू पाडवीनं मारलाय, त्यामुळे एकाच बॉलमध्ये त्याचा पूर्ण फर निघून गेलेला असावा, कारण पप्पू पाडवी तोडत नाही तर फोडतो. जुना बॉल मैदानावरती दिला जाईल, पाहूया काय आता निर्णय अंपायरच्या माध्यमातून येतो. कम बॅक, इथे लाईन चांगली होती, पलटवार आता सुरू झाला. 65 आतमध्ये आई इलेव्हन कोणनं थांबवलं ना तर त्यांना देखील संधी आहे, कारण कोप्रोली गोलंदाजी म्हटलं की थोडंसं टेन्शन ऑलवेज असतं जुन्या काळापासून. बॉल आता यार बॉलिंग मार्कवर, ओव्हर द विकेट, फटका चांगला आहे, हा जाईल मिड विकेटला, हा दबाव टाकेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमवरती, कारण हा इतका लांब गेलाय मैदानाच्या बाहेर की हा परत येणं तर आता कठीणच आहे. इथे बॉल बॉय समोर चॅलेंज असेल हे बॉल शोधून आणण्याचं, आणि या ॲक्शन रिपला तुमच्या समोर इन टू द प्लॉट ऑन साईडला आडवा बॅटनं पाठवला षटकार. दोन बॉलचं खेळ शिल्लक, नवा बॉल आलाय, तो देखील चाललाय लॉंग वनला, वाऱ्याच्या लाटांवरती सुवार होत कोप्रोली आज मैदानावरती रेकॉर्ड मोडण्यासाठी चाली आहे, आणि या स्पर्धेतला उच्चांक जाऊन पोहोचलाय टीम आरोही इलेव्हन गावदेवी कोप्रोलीच्या नावावरती. एकदा टाळी तर बनते ना पब्लिक, कारण या स्पर्धेचा उच्चांक 73. आता कोप्रोली म्हणेल की रन जास्त झालेत बाय आहे का, तर तसं नाही आहे, वल्लपला मिळाली ऑलरेडी पहिलीच बाय, पाहिजे अजून एक मॅच जिंकून ड्रॉसाठी यावं लागेल. बॅकफुटला जाऊन करायचं होतं स्क्वेअर कट, इथे बीट केलं फलंदाजाला, षटक मैदानावरती संपलंय. चौथं, चार षटकांचा खेळ संपलाय, धाव फलकावरती धावा आपण पाहताय. चार षटकं संपल्यानंतर आहे 73-74 लक्ष आहे. टीम ऐक गावदेवी मुकुंद स्पोर्ट्स बामाली, कुठेही जाऊ नका, या मॅचमधली विजेता टीम भगवान दादा तुमच्यासोबत लगेचच फाईट करणार आहे या मॅच नंतर. 73 ऑन बोर्ड, 74 टू विन, 73 झाले 74 लक्ष आहे. पुढचा सामना विनर विनर होईल, त्यानंतर अजून एक लढाई तुम्हाला अशी पाहायला मिळेल की जी लढाई पाहण्यासाठी नेरे दोंद्रे विभाग नेहमी आतुरलेला असतो. अर्थातच भैरव देत शौर्य इलेव्हन रेडघर आणि त्यांच्या विरुद्ध गौरी स्पोर्ट्स नावाळी, नेवाळी पाडा विरुद्ध नितळस, या चार टीम्स आजच्या हाफमध्ये खेळतील. या मॅचचा विजेता बामालीसोबत ही मॅच झाल्यानंतर लगेचच खेळताना दिसेल. 17 संपलं पहिलं, 73 झालेत. दीपक फडके आज आमच्यासोबतच समालोचक म्हणून दुपारचं सत्र, थोडंसं लंच ब्रेक त्यांच्यासाठी, आपण कंटिन्यू करूयात या मॅचमध्ये. स्कोरिंग अतिशय सुंदर होती आमच्यासोबत स्कोरच्या भूमिकेत. प्रदीप भगत, डीजे नितीन सानिया यांच्या माध्यमातून आपण म्युझिक ऐकतोय. सानिया साऊंड, डीजे ओनर आहेत नितीन. बॉल तयार होईल पहिलं षटक घेऊन, चला सलामीची जोडी थोडीशी लवकर पाठवा मैदानावरती. या डीजे नितीन आपल्यासाठी सेट एक मस्त पेशकश घेऊन घेऊयात एक चांगल्या संगीताची मेजवानी. डीजे
आठवण करून देणारे संगीत होतं डीजे नितीन धुंद्रेचं, यासाठीच ओळखलं जातं डीजे नितीनला. जखमेवरती मीठ कसं लावावं आणि झालेल्या जखमेला मोटिवेट कसं करावं हे सानी या डीजेची ओळख आहे. आणि ऑपरेटर आहेत नितीन पाटील जे धुंद्रेला बिलॉंग करतात. तर राजेशजी मस्कर या ठिकाणी उपस्थित झालेत. या त्यांचं करूयात आपण मंचकावरती हार्दिक स्वागत, जे या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेत. राजेशजी मस्कर उमरोलीवरनं, कोपरोलीवरनं त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला आहे गोलंदाज रोहित पाटील. चाळीसगाव स्पर्धा असेल, पनवेल प्रीमियर लीग असेल, अशा अनेक साऱ्या स्पर्धा ॲज अ यंग टॅलेंट म्हणून रोहितनं सातत्यानं गाजवलं. लवकरच आय थिंक इकडे आय थिंक 50 गाव पण होतं, तर त्या प्रीमियर लीगचा देखील वेड सुरू होईल. मोर्बे संघाच्या 11 च्या 11+ त्यामध्ये सहभागी व्हावे या शुभेच्छा आपण देऊ. त्यासाठी क्रिकेट डेव्हलप इम्प्रूव्ह होणं भरपूर गरजेचं आहे. तुमच्याकडे इतकं सुंदर मैदान आहे, प्रॅक्टिस मॅकमॅन परफेक्ट ज्याला म्हटलं जातं, सराव करत राहा सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास. फक्त बॅटिंग बॉलिंग नाही, फिल्डिंगचा देखील सराव व्हायला हवा, दॅट्स मोस्ट इम्पॉर्टंट. कारण एक चांगला फिल्डर देखील मॅच विनिंग मुमेंट आपल्या टीमला देऊ शकतो आणि फ्युचर ब्राईट आहे तुमचं. ए मी म्हणाल सनीच्या जोडीला अजून एक चांगला फलंदाज जर या टीमला एक चांगला स्टार्ट देतो आहे, तर या विभागावरती क्रिकेटवरती अधिराज्य मोर्बे टीम यंदाच्या मौसमात नक्की करू शकते आहे. स्ट्रायकर इनला क्रिकेट पटलावरचं मोठं नाव आई इलेव्हन कोणचा विजयाचा विश्वास अनिकेत म्हात्रे. पहिला बॉल नो बॉल आहे की वाईट बॉल, वाईट बॉल, अंपायरचा इशारा, एक्स्ट्रा रन झाली आहे सुरुवात. आणि याच दरम्यान शुभागमन झालं राजेशजी मस्कर यांचं, जे कोपरोलीचे युवा उद्योगपती आहेत. स्वागत आहे राजेश दादा आपल्या व्यासपीठावरती. डांगणेश्वर क्रिकेट क्लब मोर्बेच्या वतीनं श्री संदीप वसंत शेठ उलवेकर जे माजी उपसरपंच आहेत आणि सरपंच चषक आहे आणि यंदा सरपंच आहेत या मोर्बे ग्रामपंचायतचे. ऑन साईडला फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. गुणाबाई वागे ज्या सरपंच आहेत महिला आणि त्यांच्याच नावानं हे सरपंच चषक 2023 आपल्याला पाहायला मिळतं. षटकारानं धावफलक, अनिकेत म्हात्रेनं सुरू केलं, म्हणजे इकडे आता आपण म्हणूया की किंग मेकरनं सीट निवडून आणली आहे. अगदी असंच काही मोर्बेमध्ये घडलं असेल. खुर्चीवरती बसणारा राजा नाही, खुर्चीच्या बाहेरून काम करणारा राजा तुम्हाला इकडे पाहायला मिळेल. अनिकेतच्या षटकाराचा दबाव रोहितवरती आला. अनिकेत त्यापैकी एक फलंदाज मला आठवतं ज्यावेळी मी असंच सहजच एक मॅच एन्जॉय करत होतो. कोणची मॅच होती, मैदानाच्या चारही बाजूला बॅटिंग करण्याची क्षमता या फलंदाजाकडे. फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन म्हटलं जातं ना, आज अनिकेतला पहिल्यांदा पाहतोय. त्याच्या त्या बॅटिंगची आज इथनं लागलीये ओढ आणि लागलीये ओढ तर मला मिळालीये सवड. पाठवेल बॉल मैदानाच्या बाहेर अनिकेत म्हात्रे, कारण ज्याची बॅटिंग त्याची फलंदाजी, जितकी परिस्थिती बिकट ना आई इलेव्हन कोणसाठी अनिकेत म्हात्रे तितका तिखट. लगातारचे 2 ठोकलेत रोहित पाटीलच्या विरुद्ध. ना मैं वक्त देखता हूँ, ना मैं मुहूर्त देखता हूँ, ना मैं गेंदबाज की सूरत देखता हूँ, मैं तो बस अपने टीम आई इलेवन कौन की जरूरत देखता हूँ. अनिकेत म्हात्रे ही इज ऑन फायर नाउ. शो सुरू झाला आहे, आधी कोपरोलीच्या रोशनचा, आता कोणच्या, अनिकेत म्हात्रेचा. यष्टी रक्षक यष्टानं अगदी खेटून क्लोज कीप ज्यावी होतं, एखादा साऊंड ज्यावी कीपर मागे काढतो, इथे टाकायचंय तिथे टाकायचंय, फिल्डिंग तिथे घे, तुला तिकडनं बाजूला सरकायचंय, एक सायकोलॉजिकल प्रेशर बनतं, माइंड डायव्हर्ट होतं बॅटरचं. कोपरोलीनं तेज केलंय. ऑन साईडला फटका फसला, मिस टायमिंग आहे, पावर प्ले सुरू आहे. बॉल जाईल का मिड विकेटला, क्लिअर होईल का, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या टप्प्यावरती बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मागच्या डॉटबॉलचं दिलं अनिकेत म्हात्रेनं प्रतिउत्तर, रन्स बनतील 4 आणि स्कोर जाऊन पोहोचलाय धावफलकावर 18 या आकड्यावरती.
न्यू बॉलर मैदानावरती फ्रेश आले रोहित, त्याच्यावरती ठेवला विश्वास. दोन षटकार, एक चौकार, एक डॉट, दोन व्हाईट बॉल टाकलेत. ज्यावेळी कोप्रोलीचा डाव सुरू होता, रन्स बनल्या होत्या 20, त्याचं प्रत्युत्तर देताना आई लेवन कोण सांगतीय, चलो आ देखे जरा किसमें कितना है दम. चेंज ऑफ द पेस, लोअर फुल टॉस रीड केला, बॅकफूटला गेले, जागा बनवली, रूम क्रिएट करून एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं धूम मचवत असताना अनिकेत म्हात्रे स्पेशल एक्स्ट्रा कव्हर ऑफ ड्राईव्ह 4. माजी सरपंच मोरबे ग्रामपंचायत, त्यांचं करूया आपण वेलकम या मंचकावरती, स्वागत आहे आपलं. नाही कधी कधी आहे ना, मॅच बघायला येणारे फक्त तुमचे प्रेक्षकच असून चालत नाही, त्या प्रेक्षकांमध्ये छोटी बच्चा कंपनी अशी देखील लागते की मॅच बॉल हरवल्यानंतर 1 ते 2 बॉल संपण्याआधी तो मॅच बॉल परत आणणारे तुमच्याकडे पाठीदाखे देखील असावे लागतात. हे टेनिस बॉल क्रिकेट आहे, एकदा का बॉल गेला नवा बॉल मैदानावरती या स्पर्धेत दिला जातो, नवा बॉल मैदानावरती आला की त्याचा इम्पॅक्ट पडू लागतो. पहिला बॉल मैदानावरती वाईड आला, त्यानंतर 2 षटकार 2 चौकार आणि टीमची टोटल स्कोरकार्डवरती आपण पाहताय जी धावफलकावरती आहे 22, आणि याच दरम्यान कमलाकरजी भगत यांचं शुभागमन झालं आहे. आणि कमलाकरजी भगत यांचं वेलकम आपण करूया त्या मंचकावरती. अनिकेत चांगली बॅटिंग करतो, 22वा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल रोहित पाटील महागडा ठरलाय. राऊंड विकेट आले, फटका फसला, मॅचची गोल्डन विकेट, 22 खर्च केला, काय फरक पडत नाही. कोप्रोली म्हणेल चला अनिकेतची विकेट आली आहे ना, झालंय पुनरागमन. फलंदाज बाद, अनिकेत म्हात्रे बॅक टू डगआउट. तडका होता, ज्या तडक्यानं या मेजवानीला स्पेशल बनवलं, कारण तिकडे विकेट आली अनिकेत म्हात्रेची. आणि 22 येऊन देखील आपण म्हणतोय का कोप्रोलीच्या नावावरती राहिले, याचं कारण काय, तर कोप्रोलीनं पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना रन स्कोरकार्डवरती सेट केलेत, त्या म्हणजे 73 आणि 74 लक्ष मैदानावरती उभारण्यात आलं. आकाश पाटील गोलंदाजी मार्कवरती, फिरकी पट्टू आहे, गुडलेन स्पॉटवरनं चेंडूला वळवणं, आत बाहेर करणं ही आकाश पाटीलची ओळख आहे. एक जिनियन ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. कोप्रोलीच्या दृष्टिकोनानं ॲड झाली आहे सिंगल, धावा झालेत धावफलकावरती 23. रोहित प्रयत्न करत होता प्रत्येक बॉलवरती, चौकार षटकाराला चालेल, विकेट काढायची आहे आणि एक विकेटनं मॅच बनणार आहे, असंच ट्रॅप होतं टीम कोप्रोलीचं. चांगला बॉल आहे आणि कितना आता केलं पुनरागमन, थोडी घाई केली इकडे आपण म्हणूयात की 22 आल्या होत्या, सिंगल घेऊन स्ट्राईक ठेवू शकले असते, एखादं अजून 15-16 धावेचं षटक आलं असतं, मॅचमध्ये रिक्वायरमेंट रेटनुसार वाटचाल सुरू असती. तिकडे अनिकेत म्हात्रेची विकेट जाणं नाही परवडलंय. आई इलेव्हन कोणला, आई त्या फटका रडारमध्ये खेचलाय, गुडलेन स्पॉटवरती पडला, जसा बाहेर निघणार होता क्रॉस बॅटनं बेसबॉल हिट मिडविकेटच्या बाहेर, हा जाऊन लांब विसावलाय, जितका उंच तितका लांब, 10 वा मिळतील 6. काय षटकार होता, स्ट्राईक रेनला फलंदाज आकाश, आकाशच्या समोर होता गोलंदाज पाटील, त्याच्या विरुद्ध आडवा बॅटनं मड विकेटला पाठवला. आई इलेव्हन कोण स्पेशल, इथे विकेट लगेच चालली आहे, क्विक रिप्लाय ज्याला म्हटलं जातं,
तो मैदानावरती देण्यात आला. षटकार मारला आकाश पाटीलच्या विरुद्ध आई इलेव्हनच्या कोणनं आणि तदनंतर नलपदहला ॲक्शन पर रिॲक्शन ओवर द विकेट बॅक ऑफ द हँड लोवर फुल टॉस बॅटची लिडिंग एज डाऊन दी बॉल कीपर टिपली अ कॅच विकेट नंबर मिळते 2 कमॉन ढीच. थँक यू डीजे. दाव फलक आहे 29 29 विकेट आहे 2 लक्ष आहे 74 अजूनही प्रवास मोठा बाकी आहे. इथे अपील झालाय क्लीन बोल्ड विकेट मिळणार या ॲक्शन रिप्ला आपण पाहू. लेफ्ट आर्म बॉलर गोलंदाजी मार्कवर. मला क्वेश्चन हा होता की एस टी रक्षकाचा हात लागला की लेग स्टिकची बल्स ब्रेक करून गेलाय आणि इथे लेग स्टिकला बॉल लागून गेला. फायनली हा ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर. दूध का दूध पाणी का पाणी विकेट नंबर 93 अब यहां से नहीं कोप्रोली की कहानी. कोप्रोली विजयाच्या दिशेने धावतीय. न्यू बॅटर येतो मनीष म्हात्रे. एक अगदी आपण पाहिलं ना तर 74 भलं मोठं लक्ष थोडीशी अडचण वाढत चालली आहे. इथे फटका मिड विकेटला खेचला स्विंग जास्त होता रन घेण्याचा मानस तिकडे नाही आहे. स्वतःच्या पंखांवरती ठेवला विश्वास. षटक संपले 2 स्कोरकार्डवरती काय इम्पॅक्ट पडला आहे. अनिकेत म्हात्रेच्या विकेटनंतर जिथे पहिल्या षटकात 22 होत्या तिथे दुसऱ्या षटकात आल्या 7 विकेट काढले 2 आकाशनं आणि 2 षटक संपल्यानंतर 29 धावा धाव फलकावरती आहेत. 12 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. 44 धावेची गरज आहे. पहिल्या षटकात तुम्ही 22 बनवल्या होत्या. अजून येणाऱ्या 2 षटकात 22-0-0 या सरासरीनं 44 करायच्या आहेत. आत्तापर्यंत ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती 12 बॉल 51 चेस करताना मी पाहिलं. भिवंडी प्रीमियर लीगमध्ये आयकॉन बॉलर्ससमोर महेंद्र मागेनं तो कारनामा केला. एका ओव्हरमध्ये 37 बनताना करण मडवीच्या बॅटमधनं आपण पाहिलेत. पनवेलच्याच आदईच्या टीमसाठी खेळताना आयकॉन दीपू माईनं एक ओव्हरमध्ये 43 देखील चेस केलेत आणि 12 बॉल 49 चेस करताना अर्नोल्ड ऑफ ग्रामीण टेनिस क्रिकेट साई शिवाजी शेलारला देखील मी पाहिला. क्रिकेटमध्ये सगळं काही मिळतं बिलीव इन युअर सेल्फ तो आत्मविश्वास तुमच्याकडे असायला हवा. हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठेही जा तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर तुम्हाला कोणीही पराभूत करू शकत नाही. त्या आत्मविश्वासानं स्ट्राईक मनीषनं स्वतःकडे ठेवली आहे. त्याचा फायदा मैदानावरती उचलेल का अक्षय गाताडे. हाफ ट्रॅकर बॅटची लागली कडा पूल करायचं होतं लेट झालं दाखवतं ड्रिल करून ऑन साईडला हाफ अँड ड्रॅक करावं की पूल करावं त्याच्यामध्ये वेळ निघून गेला. बॉल जो तो डॉट एक एक डॉट बॉल आहे ना या मॅचमध्ये दबाव टाकेल डॉमिनेट करेल बॅटिंग करणाऱ्या आई इलेव्हन कोण संघाला. 11 चेंडू 44 गरज कमीत कमी इथनं मारायचे आहेत. या मॅचमध्ये 6 षटकार. बॉल तयार राऊंड विकेट बॅट अँड पॅडमध्ये यॉर्कर बरोबर 11-45 गरज होती. 74 टार्गेट होतं 29 होतं. एक चांगल्या खेळाडूची ओळख असते माहिती आहे. रोहितला आपण 22 खर्च केलेत एक एक रनची मोजणं आता आपलं काम आहे. टीमची टोटल स्कोरकार्डवरती 30-30 इथनं अजून प्रवास बाकी आहे 44 धावायचा. हाफ फुल टॉस फटका मिस्टॅमिंग डाऊन दी बॉल फील्ड टिपली इकडे कॅच फलंदाज होतील बाद धक्का लागेल नंबर 4 मैदानावरती टीम आई इलेव्हन कोणला. बॅट नंबर 6 वरती आला जीवन केदारी. समीकरण भरपूर लांब चाललंय. 9 बॉलमधनं आता कमीत कमी 6 षटकार 1 चौकार मारायचाच कठीण आहे अशक्य नाही आहे.
राउंड विकेट आले, वेगवान टाकला, डावा स्टिकच्या वरून निघून गेला बॉल एसटी रक्षकाच्या हातामध्ये, हा देखील येतो डॉट बॉल, धावफलकावरती धावा कम्प्लिटली थांबलेत 31 वरती. पहिलं षटक मॅच ऑन होती, बॅलन्स होता सामना, जिथे अनिकेतला रन्स बनवले त्याला साथ देणं गरजेचं होतं, एक षटकार जरूर मारला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं फलंदाज आकाश म्हात्रेनं, त्यानंतर तो बाद झाला, धावा थांबल्या, फटका एक्स्ट्रा कव्हरला, मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक तैनात तिकडे, टिपली एक कॅच, बॉल हवेमध्ये असला, कॅचची संधी, लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरला नक्की राहणार, तिकडे बॉल ट्रॅव्हल होत नाही आहे, मात्र थोडासा अडथळा आहे तिकडे, त्यामुळे फिल्डिंग करताना स्वतःची थोडी काळजी घ्या, कारण एखादी इंजरी तुम्हाला पूर्ण हंगाम थोडंसं क्रिकेटपासून दूर ठेवू शकतं, त्यामुळे जास्त धोके तिकडे पत्करू नका. याला नंबर 3 वरती मंगेश, पहिला डॉट, सिंगल, विकेट, डॉट, विकेट, चांगली बॉलिंग केली आहे, एक सिंगल फक्त खर्च केली आहे. नंबर 7 वरती आलाय प्रथम, पहिला सामना चांगला रंगला, दुसरा मॅच शेवटच्या बॉल पर्यंत आला, तिसरा मॅच थोडासा वन साइड. यॉर्कर युमी सावल डेफिनेटली हिट, बॉल ऑफ द डे आजच्या दिवसातील एक भेदक यॉर्कर, आपल्या भात्यातलं असलेलं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं गोलंदाज मंगेश ठाकूर, गोलंदाजी ट्रॅकवरती आला राऊंड विकेट, छोट्या रन अपनं एक मोठी स्वप्न घेऊन टाकलेला बॉल मंगेश ठाकूरचा, यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय, विकेटचं पतंग मंगेश ठाकूर, तो यॉर्कर मुनकीन. येऊन थांबायचं आहे टीम आई गावदेवी, मुकुंद स्पोर्ट्स बामालीचे कॅप्टन, नु बॉल पप्पू पाडवी, 6 बॉल 6 षटकार जरी आले तरी मॅच जिंकता येणार नाही आहे, कारण 6-43 ची गरज आहे. आदरणीय लवेश दिघे यांचं ठिकाणी शुभागमन झालं, जे समालोचक आहेत, या लवेश स्वागत आहे आपलं मंचकावरती, त्यांचा आवाज देखील आपण आज ऐकू, ते म्हणजेच डांगणेश्वर क्रिकेट क्लब मोर्बे सरपंच चषक 2023 आपल्या समोर रंगत आहे. पहिला आला आहे 6 लॉंग ऑफच्या वर्ण, राजेश दादा म्हस्कर यांच्याकडनं पप्पू पाडवीसाठी आले पारितोषिक, लगातार 2 विकेट्स त्यांना काढले तर 2000. पप्पू म्हणत असेल आता पहिला षटकार आला फक्त ओव्हर कशी तरी फिनिश होऊ द्या, आणि आता पुढच्या मॅचमध्ये बॉलिंग मिळेल का ते टेन्शन आहे. इथे फुल टॉस आणि तो चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलग चालाय दुसरा, DRS घेण्यात आलाय बीमरसाठी, पाहिलं जाईल या निर्णय काय येतो. ऍक्शन रिप्ले आपल्या टेलिव्हिजन सेट वरती, पप्पू पाडवीनं टाकलेला हा फुल टॉस, तो भीमर आहे का की डीन पर होतोय, या गोष्टींची चर्चा या ठिकाणी केली जाईल. आणि हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर रंगत असताना डीप होतोय, फेअर बॉल, लगातार 2 बॉल आले 2, इथनं अजून एखादा नो बॉलची वाट पाहिल टीम आय 11 कोण. सलगचा तिसरा मारायचा होता, बॅटवरती मिडल नाही झालाय, बॉल चला फाईन लेगला, क्षेत्ररक्षक तिकडे तैनात होते, स्ट्राईक इकडे हवी आहे नॉन स्ट्रायकर इन बॅटरला, कारण त्याला माहिती आहे सगळं काही संपलं. इथनं एखादा षटकार मला देखील मारून घेऊ द्या, जो कॉन्फिडंट येईल नेक्स्ट मॅचमध्ये. सिंगलनं स्कोर पुढे जातोय या मैदानावरती, आता पुढच्या सेकंड राऊंडच्या मॅचेस 3 ओव्हर खेळल्या जातील, कारण वेळ झाली आहे 1:32. आणि अजून आपल्याला यानंतर 4-4 ओव्हरच्या 2 मॅचेस कम्प्लीट करायच्या आहेत.
उद्या बरोबर 9:30 मॅच सुरू होईल आणि व्हायला 26 रनी, कारण येणाऱ्या काळामध्ये ही खरं तर गरज आहे. तुम्हाला चांगलं क्रिकेट खेळायचं आहे ना तर सुरुवात तुम्ही स्वतःपासून करा. लॉंग ऑफच्या वरनं बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा देखील षटकार नंबर 3 येईल. पप्पू पाडवीला विकेटसाठी 2000 होते, कदाचित षटकारांसाठी लागले असते तर त्याच्या खात्यामध्ये जमा झाले असतं. 3 आत्तापर्यंत त्यांना खर्च केलेत, अजून एक बॉल बाकी आहे. ह्या ओव्हरमध्ये रन्स आलेत 29. रोशन दादा म्हणेल मग याच्यापेक्षा जास्त मी केली असती चांगली. शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे. मॅच फिनिश षटकारानं केली आहे. पप्पू पाडवीच्या विरुद्ध ठोकलेत 25 आणि धाव फलकावरती झालेत 56 आणि सामना इथे जिंकलाय टीम गावदेवी आरोही 11 कोप्रोली टीमनं. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि व्यासपीठावरती आपण नक्कीच सन्मान करण्यासाठी इन्व्हाइट करूयात रोशन पाटील 12-12 किंग आणि या रोशन दादा मंचावर आणि त्या सोबतीनं कोप्रोलीचे कॅप्टन या टॉससाठी आणि बाम्मालीचे कॅप्टन. 3 ओव्हरची नेक्स्ट मॅच या ठिकाणी खेळवली जाईल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला द्यायचा आहे. 30 धावेची खेळी ज्यानं साकारली बॅटिंग करताना आणि गोलंदाजी करताना 6 बॉलमध्ये 25 दिल्या, 9 बॉलमध्ये केल्या 30